तुम सर को ना करना, आप ही करो सर। अच्छा बोलो, नमस्कार देवी और सज्जनों, सभी को नमस्कार। साई समाज के सभी भाई और बहनों को मेरा प्रणाम। कोरोना की महामारी का पैंडेमिक चल रहा है, मैं सभी से निवेदन करूंगा कि सुरक्षित रहिए, अपने घर में रहिए, सैनिटाइजर का उपयोग करिए, सोशल डिस्टेंसिंग बनाए रखिए, क्योंकि यही अपना बड़ा रक्षा कवच है। आजच्या दिवसातली ही आपली दुसरी मुलाखत आहे। यापूर्वी एक मुलाखत झाली आपली, ती होती मुंबई मधून कांदिवली येथील श्री सचिन दिवटे नावाच्या युवकाची। स्ट्रेस फ्री माइंड आणि डिसीज फ्री बॉडी कशी बनवायची यावरती उत्तम मार्गदर्शन त्यांनी केलं। आणि आता आपली जी मुलाखत आहे ती अशा दोन व्यक्तींची मुलाखत आहे की खरं तर त्यांना आपण काहीस अत्यंत अनेक वर्षापासून, म्हणजे आपण गेल्या 30-40 वर्षापासून आपण समाजसेवेमध्ये आपण त्याला सगळेजण आपण त्यांना पाहत आहात। तरी देखील मला माझ्या वैयक्तिक, मी विजय वक्ते म्हणून सांगेन आपल्याला की माझी वैयक्तिक भावना अशी आहे की अजूनही त्यांना मानाचं व्यासपीठ कधी उपलब्ध करून देण्यात आलं नाही। रवींद्र नाट्य मंदिर मध्ये एकदा त्या आई ज्या आहेत, आपल्याला ज्या दिसत आहेत आता, त्यांना आम्ही मानाचं स्थान दिलं होतं, पण तरी देखील मला माझ्या मनामध्ये अशी एक भावना आहे की त्यांचं कार्य, त्यांचं काम आणि त्यांची तळमळ आणि समाजाप्रती स्वतःला झुकून देण्याची त्यांची वृत्ती पाहता त्या कुठेतरी थोडस हे कुटुंब थोडस दुर्लक्षित राहिलं की काय, अशी मला माझ्या मनामध्ये नेहमी जाणीव होते। माझ्या अनेक कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती लावली, अनेक कार्यक्रमांना, अनेक म्हणजे अगदी मी असं म्हणेन की जागतिक साळी फाउंडेशनची स्थापना करण्यापूर्वी मला जी काही मंडळी भेटली मुंबई मधली, त्यातलं हे एक कुटुंब आहे ज्यांचं नाव आहे श्री हरेश आष्टेकर आणि सौ मंगला आष्टेकर। हरेश आष्टेकर एका बँकेमधून सेवानिवृत्त अधिकारी आहेत, फार कमी लोकांना माहीत असेल कारण त्यांचा पेहराव अत्यंत साधा राहतो। ते अत्यंत मितभाषी आहेत, फार कमी बोलतात आणि बिलकुल कधी त्यांना मानापानाची सवय नाही, कधी त्यामुळे त्यांच्याकडे पाहून असं कधी अधिकारी पदाचा आविर्भाव त्यांच्याकडे पाहून कधी आपल्याला मिळतच नाही। आणि सौ मंगला आष्टेकर त्यांच्या सौभाग्यवती त्याही नेहमी समाज कार्यामध्ये पुढे राहतात, उत्तम वक्तृत्व आहे त्यांचं, उत्तम भाषण करतात, उत्तम बोलतात, समाजाप्रती त्यांची तळमळ आहे, म्हणजे अगदी कुठलीही संस्था असो, केवळ जागतिक साळी फाउंडेशन नाही तर कुठलीही संस्था असो, या संस्थांच्या कार्यक्रमांना हे कुटुंब जातीने हजर राहते। वधूवर मेळावा असो, हळदी कुंकाचा कार्यक्रम असो, बक्षीस वितरण समारोह असो, साळी समाजाचा कुठलाही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमांना हे कुटुंब जातीने हजर राहत असत। आणि मी ह्या कुटुंबांना, अगदी अक्कलकोटला पण ह्या कुटुंबांना मी पाहिलेला आहे। जागतिक साळी फाउंडेशनची स्थापना करण्यापूर्वी जेव्हा मी दत्ता साळी साहेबांना विनंती केली की मला अशा काही लोकांना भेटायचंय, त्यावेळेला माझ्याकडे आलेल्या लोकांमध्ये हे एक कुटुंब होतं। आणि मला चांगलं आठवतं की जागतिक साळी फाउंडेशनच्या पहिल्या वर्धापन दिनी जी काही निवडक मंडळी व्यासपीठावरती वावरत होती, जसे धोंडीराम पागडे, त्यामध्ये ह्या एक व्यक्ती होत्या ज्यांचं नाव आहे सौ मंगल आष्टेकर। मंगल आष्टेकरांना ओळखत नाही कुणी असं नाहीच नाही मुळी। अगदी मी म्हणेन की अशी काही व्यक्ती आहेत की खरं तर त्यांचं कार्य फार महान आहे, त्यांचं कार्य फार मोठं आहे, पण तरी देखील त्यांना कुठेतरी त्यांचा गौरव किंवा त्यांचा सन्मान हा यथोचितरित्या ह्या वयामध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे। माझा प्रयत्न आहेच, परंतु कसं आहे की मी व्यक्तिगतरित्या कुठल्या तरी व्यक्तीचा मी सन्मान किंवा सत्कार नाही करू शकत। मुळात सत्काराला किंवा सन्मानाला तशी जागतिक साळी फाउंडेशनमध्ये जागा नाहीच, पण तरी देखील आम्ही आमचा हा प्रयत्न राहतो की आमच्यासोबत कार्य करणारे, आमच्यासोबत झटणारे, आमच्यासोबत खांद्याला खांद्या लावून समाजसेवा करणारे आमचे जे काही समाज बांधव आहेत, डब्ल्यूएसएफचे कार्यकर्ते आहेत, त्याही डब्ल्यूएसएफचे दोघे डब्ल्यूएसएफचे संपर्क प्रमुख आहेत,
त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भावना निर्माण झाली असेल की आम्ही वक्ते साहेबांसोबत एवढा खांद्याला खांदा लावून उभा राहिलो, परंतु वक्ते साहेबांनी कधी आमची दखल नाही घेतली. मॅडम तसं नाहीये, मुळात काय झालं की जागतिक शाळा फाउंडेशन स्थापन केली तेव्हा 100 लोक होते, आज 1,00,000 लोक आहेत. मी तरी काय काय लक्षात ठेवायचं आणि कुठे कुठे काय काय, आणि मी ही माझी जी खंत आहे ही मी त्यांना बोलून पण दाखवलेली आहे. मंडळी तुम्हाला ऐकायला आश्चर्य आणि आनंद वाटेल की मी एकदा मुंबईला गेलो होतो दत्ता साळी साहेबांना पाहायला. त्यांची जेव्हा थोडं त्यांना थोडे आजारी असताना मी त्यांना पाहायला गेलो आणि तिथून मी आमचे WSFचे जे मुंबई उपनगर जिल्हा प्रमुख आहे शिवाजी मिसाळ त्यांच्या घरी भेट दिली. आणि परतीच्या प्रवासात मला प्रचंड भूक लागली होती, कारण वेळ झाली होती जेवणाची आणि मी प्रवासात होतो, कंटाळून गेलो होतो, फार भूक लागली होती. सकाळचा नाश्ता पण पाहिजे तसा काही केलेला नव्हता. शेवटी मी शिवाजी मिसाळांना सांगितलं की मला यांच्याकडे जायचंय, त्यांच्या घरी गेलो मी. परळला राहतात त्या, स्वतःचं घर आहे त्यांचं, स्वतःचं त्यांचं केईम हॉस्पिटल जवळ स्वतःचं त्यांचं घर आहे. त्या घराचं वैशिष्ट्य असं आहे की जागतिक साळी फाउंडेशनचा नव्हे तर मुंबईतला साळी समाजाचा कुठलाही कार्यक्रम जर असेल आणि बाहेरगावची लोक येत असतील तर यांच्या घरामध्ये 10-15 लोकांचा मुक्काम असतो. त्या घरी मी गेलो आणि घरी गेल्यानंतर मी पहिला प्रश्न त्यांना विचारला की आपलं जेवण झालं का. त्या म्हटलं हो माझं आमचं जेवण झालं. म्हटलं शिल्लक काय आहे का. म्हणे आहे. म्हटलं म्हणजे शिल्लक असेल ना तेवढं वाढा. मग त्यांनी नागलीची भाकरी, मला वाटतं शेपूची भाजी होती आणि हलकासा दाळ भात त्यांनी कुकरमध्ये लावला होता, तो मी अत्यंत गोड म्हणून खाल्ला. मला असं वाटतं की त्यांना फार बरं वाटलं त्या दिवशी. मनात प्रेम भरपूर आहे मॅडम, पण काय होतं की माझा स्वभाव थोडासा वेगळा आहे. स्वभाव वेगळा असा आहे की मला एखाद्या व्यक्तीला तू फार सुंदर दिसतोस असं सांगायला आवडत नाही. ती एक मनामध्ये भावना असते माणसाच्या मनामध्ये, आणि केवळ एखाद्या व्यक्तीनं आपली भावना व्यक्त करणं म्हणजे आमच्या सौभाग्यवतीचे आमचे कधी कधी वाद होतात. म्हणजे ती फार तिला जर असं वाटलं की बाबा कधीतरी सुंदर साडी वगैरे घालून काही थोडस कुठे प्रोग्रामला जायचं असेल तर तिची अपेक्षा असते. पण मला असं म्हणायचं आहे की सोन्याला तू आज फारच चकाकतोय असं दररोज म्हणणं योग्य नाही ना. सोन्याला दररोजच चकाकतो म्हणजे मंगल अष्टेकर हरीश अष्टेकर तुम्ही दोघही नाहीच आहात, आयडियल कपल आहात हे नेहमीच नेहमी सांगणं तुम्हाला मला काही मला ते काही रुचत नाही. माझ्या मनामध्ये भावना आहे ना ती फार महत्वाची. या उलट मी आपल्याला असं सांगतो मनामध्ये माझ्या भावनाच नाही, मनामध्ये तुमच्याबद्दल द्वेष आणि मत्सर आहे आणि मी तुम्हाला फक्त तोंड उघड करणे सांगायचं की तुम्ही फार चांगले आहात. मग त्याला काय महत्व मला सांगा बरं तुम्ही. त्यामुळे मनामध्ये असलेला तुमच्याबद्दलचा आदर भाव तुम्ही आई वडिलांसारखे आहात आमच्या लक्षात ठेवा. तुम्ही आमच्या आई वडिलांच्या ठिकाणी आहात. तुमचा आदर स्थान हा आमच्या मनामध्ये नेहमीच राहिलेला आहे. मला चांगलं आठवतं जागतिक साळी फाउंडेशनच्या कार्यक्रमाला तुम्ही आमचे शिवाजी मिसाळ, लक्ष्मण सरोदे, घनश्याम कपाळे, सुधाकर कपाळे, घनश्याम सरोदे आणि सुभाष कप्पे एवढंच नव्हे तर अगदी दिलीप जायेंद्र साहेब असतील, सुनीता मांढरपट्टे मॅडम असतील, या लोकांनी लोकांच्या राहण्याची व्यवस्था केली. त्याच्यामध्ये तुम्ही देखील अग्रेसर होता. तुम्ही देखील याच्यामध्ये अग्रेसर होता. पद्मशाळी समाजाचा हॉल मिळवण्यामध्ये या सगळ्या लोकांनी सहकार्य केलं, त्याच्यामध्ये तुम्ही अग्रेसर होता. तुमचं काम अत्यंत चांगलं आहे त्याच्याबद्दल वादच नाहीये. आजची मुलाखत घेण्यापाठीमागचा माझा उद्देश एवढाच आहे की हे काहीच दुर्लक्षित राहिलेलं कुटुंब सन्मान आणि सत्कारापासून, म्हणजे मी म्हणत नाही की तुम्ही सन्मान आणि सत्कारासाठी हे करतात, परंतु आमचंही एक कर्तव्य बनतं की तुमचा यथोचित सन्मान आणि सत्कार गौरव हा झालाच पाहिजे. नमस्कार. त्यामुळे मी आज संपूर्ण साळी समाजाला, मैं सभी साळी समाज के भाई और बहनों को जो भी हैं फेसबुक लाइव के माध्यम से देख रहे, मैं उनको ये बताना चाहूंगा कि ये फैमिली, ये कपल ऐसा है हमारे साड़ी समाज में कि इनका स्थान तो बहुत ऊंचा है. शायद मिला नहीं होगा इनको, कोई बात नहीं, कोई परवाह नहीं उस बात की, लेकिन उन्होंने कभी ये चाहा भी नहीं कि हमको ये चाहिए, वो चाहिए, वो चाहिए, ये चाहिए. अनेक पद त्यांनी भूषवली, अगदी मुंबई मंडळाच्या महिला मंडळाच्या पण त्या सदस्य की मला वाटतं अध्यक्ष की सचिव आहेत, उपाध्यक्ष आहेत त्या काय, परंतु इनका कार्य जो है ये सराहनीय कार्य है. मैं आप थोड़ी बात सोचिए कि ये जो व्यक्ति हमारे साथ में आज बैठे है ये बैंक से अधिकारी निवृत्त हुए है और आज इनकी उम्र कम से कम 65 के आसपास होगी. 65 के आसपास इनकी उम्र होगी और ये जो आई यहाँ पे दिख रहे हैं हमको, इनकी भी उम्र उनसे कम से कम 4-5 साल कम होगी, लेकिन इस उम्र में भी आज ये बहुत ही हेल्दी है. ये गांव-गांव जाते हैं, साड़ी समाज का कहीं भी प्रोग्राम हो, कहीं मतलब विवाह सम्मेलन हो या कहीं भी कुछ भी प्रोग्राम हो, अगर किसी संस्था का इनको निमंत्रण भी आया कि इस मीटिंग में आपको आना है तो वहां वो जाते हैं, अपने खर्चे से जाते हैं, सफर करते हैं, बस का सफर करते हैं, ट्रेन का सफर करते हैं, लोकल का सफर करते हैं, वहां पे जाते हैं ये लोग.
और इन ऐसी एक महानुभाव ऐसी एक महनीय जोड़ी आज हमारे साथ में है, मुंबई के परल से रहने वाले, परल स्थित। मैं और एक जिक्र करना चाहूंगा यहाँ पे कि हमारा जीवेश्वर विद्यार्थी मंडल है यहाँ पे, सकुलशाही विद्यार्थी सहायक मंडल, विद्यार्थी सहायक मंडल है, उसी के पास में इनका घर है परल में। मैं परल की बात करता हूं तो परल ने जो मराठी के जितने भी सुपरस्टार है वो आज परल ने दिए हुए हैं। परल बोले तो गिरन गांव के हम कहेंगे इसको, कि यहाँ पे जो मिले थी कपड़ों की मिले थी वो ज्यादा तौर पे मिले इस परल लालबाग एरिया में थी। आपने लालबाग का भी नाम सुना होगा, लालबाग का राजा गणपति तो प्रसिद्ध है ही, उसी परल एरिया में ये फैमिली रहती है। केईम हॉस्पिटल हो, टाटा मेमोरियल हॉस्पिटल हो, ऐसे बड़े बड़े हॉस्पिटल इनके घर के पास में रहते हैं। किसी भी व्यक्ति को मदद करने हेतु इनका ना नहीं होता है, हाँ ही करते हैं वो, और हमारे ऊपर भी इनका आशीर्वाद बना है। आज मैं उस ऋण को चुकाना चाहूंगा, कि वो बड़े 2-3 साल से मेरे ऊपर है, कि इस व्यक्ति का मैं कभी जितना चाह उतना आदर या सम्मान सत्कार नहीं कर सका। आज मैं सारे विश्व को ये बताना देना चाहूंगा कि हमारे साई समाज में ऐसा भी एक कपल है कि जो सही में सराहनीय है। मैं वंदन करता हूं ऐसे कपल को, श्री हरेश अष्टेकर और सौ मंगल अष्टेकर। मैडम नमस्कार। सर नमस्कार। नमस्कार नमस्कार। बोला कसं काय मुंबई मध्ये? मिल मध्ये काही कामाला वगैरे होते आई वडील? तुम्ही मिल मध्ये कामाला आला? तुम्ही तर बँकेत नोकरीला? माझे आई वडील बॉम्बे पोर्ट्रस मध्ये कामाला होते, बीपीटी हाऊसवाईफच होती, आणि संपूर्ण आमचं शिक्षण हे परळ मध्येच गेलं, शिरोडकर शाळेमध्ये। अनिरुद्ध बापू जोशी तुम्ही ओळखत असाल नावाने, ते माझ्या वर्गात होते, आणि तेही राहायला परळलाच होते। अच्छा, म्हणजे बीपीटी मध्ये तुमचे वडील नोकरीला होते? हो। बॉर्न अँड ब्रॉटअप तुमचा जन्म मुंबईत का? जन्म झाला अहमदनगरला, सगळं शिक्षण मुंबईमध्येच झालं। अहमदनगरशी काय कनेक्शन आहे तुमचं, कारण तुम्ही नगरला भरपूर जातात, नगरला आणि नाशिकला तुम्ही भरपूर जातात? नगरला माझा आजोळ आहे, माझा जन्म नगरचा आहे, आणि आता नगरला फक्त माझे मामा असतात, मामा आणि त्यांचं घर आहे, आणि त्यांच्या जवळचा कारखाना आहे। नोकरीला होता? कोण? नोकरीला होता तुम्ही? हो, मी आयसीआयसीआय बँकेत होतो। क्या बात है, आयसीआयसीआय सारखी मोठी बँक आहे ती, एकदम कॉर्पोरेट सेक्टर मध्ये। 5 वर्ष झाली मला। बर, अच्छा, आता वय किती आहे? 65? हो, 65। म्हणजे तुमचा जन्म जवळपास 1956 सालचा असावा? 56। ओके। मंगल अष्टेकर मॅडम कुठे भेटल्या तुम्हाला? मंगला आम्हाला म्हणजे शांता मावशी आमची आहे ना, तिने आमचं लग्न जुळवलं। शांताबाई झंत्रे? शांताबाई, आम्हाला त्यांचा पण इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, पण काय आहे त्या टेक्नॉलॉजीच्या नॉलेज मध्ये थोड्याशा त्या लहानपणापासून आमच्या घरी यायचे, आमच्या म्हणजे आजोबांच्या काळापासून, आणि अजूनही येतात त्या, तर त्यांनी माझं आणि लग्न जमवलं आमचं। अच्छा, ओके। आणि मॅडम तुमचं गाव कुठलं? नाशिक। मी नाशिकची सर। आडनाव काय तुमचं घर घरचं? माझं आडनाव आहे, मी मंगला गोपाळराव पुरे, पुरेंची मुलगी मी। ओके। लग्न कधी झालं तुमचं? 1988 साली सर। 1988। ओके। आणि मग तेव्हापासून तुम्ही, आता मी ज्या घरी आलो होतो तेच घर तुमचं? नाही, आधी मी परळ म्हणजे निर्मला निवास म्हणजे ह्या घरापासून अगदी एक गल्ली सोडून आहे सासर माझं, तिथे मी आले। त्यानंतर 1.5 वर्षांनी आम्ही नालासोपऱ्याला गेलो, नालासोपऱ्यावरून आम्ही असे टप्पे गाठत ते परळला आलो सर। आता इथे येऊन आम्हाला जवळजवळ 20 वर्ष झाली। म्हणजे तुम्ही नोकरीत होता तेव्हापासून तुम्ही ह्याच घरामध्ये राहतात? विलकर सहकारी बँकेमध्ये सर्व्हिसला होते। कोण? मी। अरे वा, क्या बात है। आपल्या जातीची बँक होती, त्या बँकेत मी सर्व्हिस केली 14 वर्ष, पण काही कारणास्तव आम्हाला तिथे रिटायरमेंट घ्यावं लागलं,
त्यानंतर समाजकारणाची आवड निर्माण झाली आणि कारण त्या बँकेमध्ये ती साळी आणि कोष्टी लोकांची बँक होती, त्यामुळे आपल्या साळी समाजाचे बंधू भगिनी सगळे तिथे यायचे, त्यांची खाती होती, त्याच्यातून संपर्क आला आणि लोकांच्या भावना कळायला लागल्या आणि त्यातून समाजकारण निर्माण झालं. वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही दोघांनी समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं? मी तर लहानपणापासूनच आहे म्हणा, आईची तशी शिकवण होती, कारण लहानपणे फार अत्यंत गरिबीमध्ये गेलो, वडील गरीब होते, आई श्रीमंत घरातली होती, पण मोठा भाऊ मोठी बहीण असे पाच भावंडांनी माझा खूप छान सांभाळ केला. मी शिक्षणात जरा चांगले असल्यामुळे त्यांनी माझं शिक्षण एमकॉम पर्यंत पूर्ण केलं आणि आज ती तुम्हाला दिसते ते माझे आई मोठा भाऊ सगळे माझे जे आहेत आई वडील सगळं कुटुंब ते माझ्या ह्या यशाला ते सगळेजण कारणीभूत आहेत. त्यांच्यामुळे मी आज हे सगळं जग बघू शकले. नाहीतर मुंबईमध्ये गावची मुलगी येणं आणि ते स्ट्रगल खूप केलेलं आहे, त्या स्ट्रगल मधून पण काही खूप छान आपल्याला हे मिळालं, शिकायला मिळालं आणि तुमच्यासारखी व्यक्ती आज आम्हाला भेटली ते आमचं अहो भाग्य आहे सर. नाही असं काय नाही, आमचं भाग्य आहे की तुम्ही आम्हाला भेटलेला. नाही सर, पूर्वी कसं आमच्या वडिलांच्या काळामध्ये सगळ्या समाजाच्या मीटिंग आहे ना आमच्या घरामध्येच व्हायच्या. हे दिलीपचे वडील हे बाकी सगळे आमच्या घरामध्ये मीटिंग व्हायच्या सगळ्या. आपण पूर्ण नाव घ्या म्हणजे लोकांना कळेल की दिलीप जाळींद्रे वगैरे सेक्रेटरी आहेत, विद्यार्थी सहायक मंडळाचे सेक्रेटरी आहेत, त्यांचे वडील वगैरे सगळे आमच्या घरामध्येच येऊन मीटिंग चालायच्या आमच्या. तेव्हापासून आम्ही हेच होतो, लोक होती ती यांच्या घरी मीटिंग करायची. चंद्रशेखर बारगजे हा इकडेच शिकायला होता त्यामुळे तोही आमच्या घरामध्येच मीटिंग वगैरे अटेंड करायचा. तसं पाहायला गेलं तर तुम्ही फारच समाजसेवेमध्ये फार पुढे आहात, म्हणजे अगदी मला वाटतं की आम्ही फार लहान असू तेव्हा, म्हणजे मी तर अगदी आमचा श्री एवढा असेल, मी श्री एवढा असेल कदाचित तेव्हापासून तुम्ही समाजकार्यामध्ये स्वतःला. मला तरी वाटतंय चंद्रशेखर बारगजे 74 सालापासून आमच्या घरी येतोय मीटिंगला, म्हणजे बाबा असताना यायचा तो आणि सगळ्या मीटिंग आमच्या घरीच असायच्या, कारण त्यांना फक्त ते सगळं सोमवारी प्रवीणचे वडील असायचे, प्रवीण साळीचे, सत्ताचे लालबाग सगळे यायचं आमच्या घरामध्ये. सत्ता दिवाणे, प्रवीण साळी, प्रदीप ढोरे पण असायचे त्यावेळी. तुम्ही असं कुटुंब आहात की तुम्ही तीन पिढ्या पाहिलेल्या आहेत, प्राचीन मध्ययुगीन आणि वर्तमान, है ना, म्हणजे तुम्ही अगोदरची फार जुनी पिढी पण पाहिलेली आहे, मधली पिढी पण तुम्ही पाहिलेली आहे आणि आताची आमची पिढी पण तुम्ही पाहत आहात आणि मला वाटतं आमचा जो लहान श्री आहे त्याची पण तुम्हाला पिढी लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुम्ही दोघे नोकरीला होता, है ना, म्हणजे आर्थिक तशी आर्थिक चणचण तशी काही भासलीच नसेल कधी, म्हणजे एकदम वेल सेटल्ड आहात. मी तुमच्या घरी आलेलो आहे मित्र, मेन के घर में गया हूं, बस बड़ा घर इनका, मतलब उस एरिया में अगर हम खुद घर लेने जाए तो मैं कहता हूँ कि कम से कम 5-7 करोड़ रुपए चाहिए तब कहीं जाके उस एरिया में हम घर ले सकेंगे. ऐसी एरिया में ये फैमिली रहती है और बहुत ही सिंपल रहना इनका, जो इनका लाइवहुड है वो बहुत ही सिंपल है. मैं गया था 1 घंटा इनके घर में रुका था, बहुत सारी डिस्कशन इनके साथ में मैंने की और ये डिस्कशन करने का एक मतलब और भी था. ये ऐसा था कि जब जब ये फैमिली मुझे मिलती थी कहीं भी प्रोग्राम में तो ये मुझे मुझसे बात करना चाहते थे, लेकिन वो इंसिडेंट या वो प्रसंग ऐसा था कि मैं इनसे बात नहीं कर सकता था क्योंकि आजू बाजू में भीड़ इतनी थी लोगों की बात करने की, अगर ये मुझसे कुछ बात करे तो कोई और व्यक्ति अपनी कोई कोई उनका प्रॉब्लम लेके मेरे पास में आता था सर, या कोई फोटो निकालने के आता था, कोई सेल्फी निकालने के लिए आता था, तो ये फिर थोड़ा दूर हो जाते थे. तो इनको ऐसा लगता था उस टाइम कि शायद सर हमको इग्नोर कर रहे हैं, लेकिन मैं इग्नोर नहीं करता था, लेकिन मेरी भी मजबूरी थी, मैं भी क्या करूं, क्योंकि एक ही साथ में अगर ज्यादा 50-100 लोग एक ही साथ में मिलने के लिए आ जाए तो थोड़ी मुश्किल भी हो जाती है हर एक व्यक्ति को वक्त देना. तो मैंने कहा मैं इनके घर में आया हूँ तो 1-1.5 घंटा बैठूंगा, और मैं मुझे लगता है कि मैं आपके घर में 1 घंटा बैठा था, खाना खाने के बाद में भी 1.5 घंटा हम लोग हमने अच्छा गपशप किया था आपके घर में. विद्यार्थी ये आता तुम्ही काय काय करताय, म्हणजे सध्या कुठकुठल्या पदावर तुम्ही काम करताय?
सध्या साहेब आम्ही दोघे पण समाजामध्ये प्रत्येक कार्यामध्ये सक्रिय आहोत. तर प्रथम सांगते तुम्हाला मी, विद्यार्थी सकुळ साळी विद्यार्थी सहायक मंडळाचे आम्ही दोघं सदस्य आहोत. त्यानंतर सकुळ साळी सेवा मंडळ मुंबई यांची मी जॉईंट सेक्रेटरी आहे आणि हे सदस्य आहेत. त्यानंतर आपलं ज्ञातीगृह जे आहे आळंदीला, त्या ज्ञातीगृहाचे पण आम्ही, त्या धर्मशाळेचे आम्ही सदस्य झालो आहोत. त्यानंतर अखिल महाराष्ट्र सकुळ साळी संस्था यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. अखिल भारतीय सकुळ साळी संस्था यांची मी महिला सदस्य आहे. त्यानंतर जीवेश समाचारची वाचक प्रतिनिधी आहोत. अशा प्रकार आणि सर आपले तर WSFचे तर आम्ही मेंबरच आहोत, संपर्क प्रमुख आहोत, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. सर आपण आम्हाला सन्मानित केलं, आज तुम्ही जगापुढे आमची जी छबी दाखवली, आमचं जे काही कार्य केलं त्याला तुमचं खरोखर आम्ही खूप आभारी आहोत. आणि मला एक म्हणायचं असं आहे, देह हा सर्वांचा सारखाच असतो. आपल्या या छोट्याशा आयुष्यामध्ये ज्यांनी अशी काही कर्म केली की ती समाजाला पर्याय न राहता समाजात त्यांचं एक उत्तम असं स्थान, एक अशी एक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे संबोधण्यात आलं, अशी व्यक्ती म्हणजे विजय नारायण वक्ते साहेब, ज्यांनी आपल्या विचारांच्या प्रभावाने साळी जनमानसामध्ये आपल्या विचाराने जनसाळी माणसांचं त्यांनी मन जिंकून घेतलं, असं धारण त्याच्यावर विजय मिळवला, असं धारण केलेलं नाव म्हणजे विजय. जगाच्या पालनकर्त्याचं नाव धारण केलेलं असे त्यांचे वडील नारायण आणि विश्वनिर्मात्यांनी ज्यांच्या आडनावामध्ये अशी प्रचंड ताकद सामर्थ्य सिद्ध दिली असं धारण केलेलं आडनाव म्हणजे वक्ते. असं हे नाव इतकं सुंदर सार्थक तुम्ही करून दाखवलं. 2009 साली तुम्ही जो ध्यास घेतला त्या ध्यासाचं तुम्ही पाठांतर करत 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 त्यांनी तुम्ही 29 ऑक्टोबर 2017 जो काही आपला कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये खाली साहेब आम्ही कवचाचं काम केलं, पण सगळी मेहनत तुमची होती. तो कार्यक्रम म्हणजे अगदी साळी इतिहासातल्या एक सुवर्णाची मोहर, असं एक सुवर्ण पान लिहिण्यासारखं होतं. 2018 साली आपण जो महिलांना सन्मान केला, महिलांचा सन्मान केला, तो दिवस मी अजूनही विसरू शकत नाही. अहो प्रत्येक स्त्रीला एक भेटवस्तू हवी असते, ती म्हणजे साडी नव्हे, अलंकार नव्हे किंवा हे नव्हे, एक तिला दिला जाणारा तो आदरभाव, तो तुम्ही तुमच्या पत्नीच्या रूपात निघाला आणि आई बहीण मावशी आत्या मामी सगळ्यांच्या रूपामध्ये तो आम्हा स्त्रियांना तुम्ही एक व्यासपीठावर 100 महिलांचा जो सत्कार केला, तो सत्कार तुम्ही हॉलमधील सगळ्या महिलांना पण मी समर्पित करते, कारण त्यांच्या वतीने आम्ही तिथं बसलो आणि तुम्ही तो आमचा सन्मान केला, ताब याला तोड नाहीये. आज साळी समाजामध्ये स्त्रीला मान मिळवून देणारे तुम्हीच आहात, की तुमच्यामुळे आज आम्ही सगळ्या स्त्रिया त्या व्यासपीठावर बसलो, आमचा तुम्ही सन्मान केला, ही आमच्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे सर. आणि ती तुम्ही करून दाखवली त्याबद्दल आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. तसंच तुम्ही आजपर्यंत जे स्त्रियांना जे काही उद्योगधंदे मिळवून दिले, आज तुम्ही काय केलं सर, दास बोधतले एका वाक्याप्रमाणे, आधी केले आणि मग सांगितले, तसं तुम्ही साहेब असं केलं की आज तुम्ही जे पहिलं ते सगळे कर्तव्य करून दाखवली, त्यात आमच्या शांता मावशींनी लगेच 1 लाखाची देणगी दिली, की त्यांना ते विचार पटले, तुमचे जे भावना होत्या त्या लोकांपर्यंत, त्या तुम्ही लोकार्पण सोहळ्यामध्ये जे काही तुम्ही कार्यक्रम केला तो अत्यंत उल्लेखनीय होता. त्या कार्यक्रमाला केवढी गर्दी होती हे आपण सगळ्यांनी बघितली सर. अहो घरात राहायला जागा किती हे महत्वाचं नाहीये, तर तुमच्या मनात किती जागा निर्माण करता येते हे तुम्ही शिकवून दिलं. अहो रक्ताची नाती वाटा मागतात, पण मनातली नाती जे तुम्ही निर्माण केली त्याला तुम्ही दिशा दाखवली सर. तुमचं कार्य हे जे आहे, जसा फुलाचा सुगंध हा वाऱ्याच्या दिशेने दरवळत असतो, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या कर्तृत्वाचा गंध सुद्धा हा देशाच्या काय वर्ल्ड साळी फाउंडेशन सगळ्या जगामध्ये आज तो दरवळतो आहे साहेब. तुम्ही एवढ्या लहान वयामध्ये एवढी सुंदर कामं केलीत त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि तुम्ही आज आम्हाला जो काही सन्मान दिलाय सर त्याचे आम्ही ऋणी आहोत.
मैडम आपने मेरे माता पिता का जिक्र किया अभी। तुमच्या आई बद्दल तर बोलायचं राहिलंच सर मला। तुमच्या आई आज आज तुमच्या आईच्या मनामध्ये एवढी मोठी भावना असेल। माझ्या आईचं नाव मी तुम्हाला सांगतो, मगाशी तुम्ही माझ्या वडिलांचं नाव घेतलं, मी माझ्या आईचं नाव तुम्हाला सांगतो। माझ्या वडिलांचं नाव नारायण आहे आणि माझ्या आईचं नाव पद्मावती आहे। अच्छा, ती पण लक्ष्मी रूप आहे, मग त्यांच्या पण मी बोलतो तुम्हाला सर। आज त्यांच्या मनामध्ये सुद्धा फार मोठी तुमच्या बद्दलची जी आदराची भावना आम्ही तिथे ती बघितली, ती व्यक्त झाली। त्यांना बोलता येईना, त्यांच्याकडे शब्द नव्हते सर। तर मी त्या माऊलीच्या मुखाने असं बोलते, तिच्या पदरी ऐसा जन्मला गुंडा की त्याने सकुळ साळी पुढे नेण्यासाठी लावला त्रैलोक्या झेंडा। असं तुमच्या आईचं व्यक्तिमत्व आहे। तुमची मिसेस निशा खरोच ती निस्वार्थी आणि खरोखर शांत स्वभावाची अशी तुम्हाला सहचारिणी मिळाली। त्याप्रमाणे तुमची मुलं सुद्धा फार सुंदर आहेत। घरी गेल्यानंतर कसं तुम्ही आदरातिथ्य करतं हे तुमच्या त्या मुलांकडनं कळतं आपल्याला। फार सुंदर मुलं तुमची, आम्हाला नेहमी गेलं की आमच्याशी खूप छान बोलतात वगैरे। त्याचप्रमाणे तुमच्या दोन बहिणी त्या सुद्धा फार सुंदर आहेत। त्यांचा सुद्धा या कार्यामध्ये फार मोठा वाटा आहे सर। आणि त्या खरंच तुम्हाला सगळं तुमचं कुठं अहो जन्म माणूस हा प्रत्येक घरामध्ये जन्म घेतो, पण माणूस की मात्र अशा क्वचितच घरामध्ये बघायला मिळते सर। मी मगाशी सांगितलं की रवींद्र नाट्य मंदिर मध्ये महिलांचा आम्ही यथोचित सत्कार केला। मला सांगतो मॅडम, माझ्या आयुष्यातला तो असा एक दिवस होता, असा एक प्रसंग होता की मला इतकं वाटलं नव्हतं त्या 100 महिला ज्या होत्या त्या अगदी छान ते स्टेज भव्य दिव्य स्टेज दिसायचं। मला वाटत नाही पुन्हा कधी असं स्टेज तुम्हाला 100 वर्षामध्ये तुम्हाला कधी इतकं सुंदर एक सांगू। जो समाज स्त्री का सम्मान नहीं करता है ना, इतिहास उसे स्थान नहीं देता है। मेरी बात को अच्छी तरह से ध्यान में रखना। आप तो माँ बाप जैसे हो, मैं तो ज्यादा ज्ञानी हूँ नहीं, ज्ञान ध्यान की बातें तो मैं कभी करता हूँ नहीं, लेकिन जो समाज स्त्रियाला सन्मान देत नाही, इतिहास त्याला कधी स्थान देत नाही, लक्षात ठेवा। आणि राहिला प्रश्न असा की व्यासपीठ हे कुणा एकाची जागीर नाही। स्टेज व्यासपीठ जे आहे ना, ते केवळ विजय वक्ते निशा वक्तेची जागीरदारी नाहीये की आम्हीच फक्त जावं आणि स्टेजवरती बसावं। नाही नाही, ती कुणा एकाची जागीरदारी नाही। मला असं वाटतं की तो हक्क हा साळी समाजातला प्रत्येकाला मिळाला पाहिजे। तुम्ही रवींद्र नाट्य मंदिरचं एक वैशिष्ट्य पाहिलं असेल की मागच्या वर्षी व्यासपीठावरती बसलेला माणूस पुढच्या वर्षी पुन्हा बसला नाही, त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा। म्हणजे आपण काय करतोय की एक नवीन लोक पण आहेत ना, त्यांनाही संधी दिली पाहिजे ना। सगळ्यांना संधी दिली पाहिजे। आम्ही अचीवमेंट अवॉर्ड दिलं, काही लोकांना प्रश्न पडला अरे असं कसं तुम्ही एवढे 50-50, 60-60, 70-70 अचीवमेंट अवॉर्ड दिलं। म्हटलं मी दरवर्षी 100 देण्याचा विचार आहे माझा, कारण मी जर एकच अचीवमेंट अवॉर्ड एक वर्षाला द्यायचा झालो तर साळी समाजातल्या 100 लोकांना देण्यासाठी मला 100 वर्ष लागतील। अगदी बरोबर आहे सर। तुम्ही ते सुद्धा ते नियोजन सुद्धा फार सुंदर केलं होतं। एका वेळी 100 लोकांना तुम्ही जे पुरस्कार देत होतात, एका वेळी स्त्रियांचा सन्मान पण करत होतात, एका वेळी ज्येष्ठांचा पण सन्मान करत होतात, हे खरोखर तुमच्या त्या नियोजनाचं एक काय म्हणतात गमक आहे ना, ते तुम्हालाच माहिती आहे आणि ते तुम्ही साकार करू शकलात सर। अनेक लोकांना असा प्रश्न पडला, हा काय प्रकार आहे बाबा, अचीवमेंट अवॉर्ड द्यायचा तर एखाद दुसऱ्याला द्यायचा। मला असं वाटतं हा की केवळ विजय वक्ते महत्वाचा नाही आहे, तर माझ्यासारखे असे 100 लोक आहेत की त्यांनाही तितकंच महत्व मिळालं पाहिजे। आणि मला एक सांगा, तुमचं कौतुक समाज नाही करणार, आम्ही नाही करणार तर कोण करणार? गाव लोक करायला येतील का? की दुसऱ्या समाजानं तुमचा सत्कार करायला पाहिजे? मग आता मला एक सांगा, जर मी एका वर्षी एका व्यक्तीला अचीवमेंट अवॉर्ड दिला किंवा दोन व्यक्तींना दिला किंवा पाच व्यक्तींना दिला बर का, तर मला 100 व्यक्तींना हे अवॉर्ड देण्यासाठी मला कमीत कमी 25-30 वर्ष लागतील। आणि साळी समाजाची जनसंख्या संपूर्ण भारत देशामध्ये 10 लाखाच्या आसपास आहे। आजची आपली जी इंटरव्ह्यू आहे, आपल्या आजच्या इंटरव्ह्यूचा जो नंबर आहे 84 किती 84 आजचा तुमचा जो याचा नंबर आहे तो 84 नंबर आहे, बरोबर ना? 84 म्हणजे 84। अहो अजून माझ्याकडे अजून 84 ची यादी आहे ऑलरेडी। अरे बापरे, माझ्याकडे अजून 84 ची यादी आहे।
आणि मी आता ते माझ्या हिशोबाने घेतोय की सगळ्यांना या व्यासपीठावरती आणून त्यांचा आपल्याला परिचय करून द्यायचा म्हणून. आता त्या दिवशी ज्या महिला आल्या होत्या त्यांना भलेही भाषण करायला मिळालं नसेल, परंतु त्या स्टेजवरती जेव्हा त्या आल्या पायऱ्या चढून त्या रवींद्र नाट्य मंदिरच्या स्टेजच्या पायऱ्या चढून, तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक फार असा चांगला भाव होता की नाही, त्या जेव्हा बसल्या तेव्हा त्यांना फार बरं वाटत होतं, एकदम छान. मलाही त्या दिवशी खूप आनंद वाटला. माझी आई पण तुमच्या सोबत होती, फक्त नव्हती ती माझी बायको. कारण आम्ही दोघ जण रवींद्र नाट्य मंदिर मध्ये कधी खुर्चीवर बसतच नाही, व्यासपीठावरती बसतच नाही. मला असं वाटतं की व्यासपीठ हे सगळ्यांचं असावं आणि ते सगळ्यांना मिळावं आणि सगळ्यांनाच मिळावं. आता दोन दोन चार चार काही एक काही लोक तर असा उल्लेख करतात की अरे वक्ते साहेबांचा निमंत्रण आला पण ते काय बाबा 50-50 लोकांना बसवता तो. त्यांची अपेक्षा अशी असावी की आम्हालाच बसवा एकट्याला किंवा आमच्या सोबत 5 लोकांनाच बसवा ना, येतो नाही जमेगा हमसे तो कभी नहीं होगा, ये आमच्याकडनं तर कधीच होणार नाही. अगदी आम्ही तुम्ही बघा शांताबाईंना पण आम्ही शांत आई म्हणतो आम्ही त्यांना, शांत आईना पण आम्ही घेऊन गेलो होतो, आदोनीला पण घेऊन गेलो होतो आम्ही शांत आईना बसवलो तिथे. आम्ही आदोनीलाही शांत आईची ओळख करून दिली होती. आम्ही अगदी जिथे जिथे मी गेलो सुरुवातीच्या काळामध्ये तिथे तिथे आम्ही त्यांना घेऊन गेलो सोबत. आणि नाही त्यांनी 1,00,000 रुपये दिले म्हणून नाही, तर ह्या वयातही त्या धडपडतात बिचाऱ्या, अगदी मेहनत करतात त्या भरपूर. काही काय असे ना अहो मॅडम खिशातला रुपया काढून द्यायला लोक मागत नाहीत, ते आता लाख रुपयाची देणगी देतात. कुठल्या तरी माध्यमातून का होईना त्यांच्या हातून हस्तामा सेवा घडते ना, ही फार मोठी मोठी गोष्ट आहे. सन्मान सत्कार गौरव हा सगळ्यांचा व्हायला पाहिजे. मला वाटतं एखाद दुसऱ्याचा एकाच व्यक्तीचा सत्कार दरवर्षी करायचा का, त्याच त्याच व्यक्तीचा, म्हणजे आम्ही दरवर्षी आम्ही तुम्हालाच बोलवायचं का? नाही नाही नाही, मला असं वाटतं की नवीन नवीन माणसांना बोलवा ना. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी अनेक कार्यक्रमांना स्वतः जमिनीवरती बसलेलो आहे ना, बघितलं ना मी रानवलीला साहेब, रानवलीला तुम्ही होतात ना तिथे, आम्ही पण होतो त्यावेळेस, तुम्ही स्वतः तिथे बसलेला, त्या भजनाचा आनंद लुटला सर तुम्ही. नाही तसं नाही, तसं नाही, मी स्टेजवरती पण अनेक लोकांना बसवल्यानंतर मी स्वतः अगदी म्हणजे अनेक सभांमध्ये पण मी खाली बसलेलो आहे. मला काय होतं की मुळात जेव्हा तुम्ही पद किंवा प्रतिष्ठेसाठी काम करताना त्यावेळेला ती पद आणि प्रतिष्ठा कुठेतरी संपणारी असते असं मला वाटतं. कुठल्या प्रकारचा मोह मनामध्ये न ठेवता बस आपल्या बुद्धीला जे पट्टय ना ते करत राहा. त्यामुळे अशा सगळ्या लोकांचा सत्कार सन्मान हा झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि तुमचा सत्कार झाला म्हणजे हरीशरावांचा सत्कार, म्हणजे यांचाही हरीशरावांचा सत्कार झाला असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्या आनंदातही तुम्हाला खूपसा आनंद मिळतो. मी थोडा खोचक प्रश्न विचारतो, थोडासा खोचक प्रश्न विचारतो. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही फार झटला समाजासाठी, फार म्हणजे फार झटला. आता मी सांगितलं ना तुम्हाला की मी तेव्हा श्री एवढा असेल, आमचा श्री आता किती 6-7 वर्षाचा आहे तेवढा असेल मी, तेव्हापासून तुम्ही या समाज कार्यामध्ये आहात, पुरे परिवारातनं तुम्ही आहात, नगरच्या आष्टेकर कुटुंबातनं हे आलेले आहेत, मुंबई सारख्या ठिकाणी राहिलात, विविध संस्थांच्या बैठकाही तुमच्या घरामध्ये झाल्या, कुठल्याही प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही जाता, काही का असे ना या ना त्या प्रकारे कुठल्या तरी माध्यमातून तुमच्या हातून समाजाची सेवा ही नियमितपणे घडत आलेली आहेच, पण तरी देखील कुठेतरी थोडस दुर्लक्ष झालं असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे आम्ही म्हणा किंवा अन्य व्यक्ती म्हणा किंवा अन्य संस्था म्हणा, कुठेतरी असं वाटतं का, जाणीव होते का मनामध्ये? असं मला वाटलं म्हणून मी सांगितलं बरं का तुम्हाला. बरोबर, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण कसं आहे आपण त्या भावनेतून कधीच समाजाची सेवा बघितली नाही. आपल्याला जेव्हा कुठल्या गोष्टीत आनंद मिळतो तो आनंद आपल्याला दुसऱ्याला वाटता यावा ह्या दृष्टिकोनातून आम्ही हे कार्य करत राहिलो सर. त्याच्यामुळे त्या याची अपेक्षा न ठेवता आम्ही आजपर्यंत अजूनही आमचं कार्य जोपर्यंत आम्ही दोघे जिवंत आहोत तोपर्यंत ते चालूच राहणार आहे सर. देवीवर सज्जन इस बात से हमको ये सीखने राहणार, देवीवर सज्जन इस बात से हमको ये सीखने को मिल रहा है सर, अपेक्षा माहित मिल रहा है की कोई भी अपेक्षा न धरते हुए मुझे पुरस्कार मिलना चाहिए, मुझे ट्रॉफी मिलनी चाहिए, मुझे अवार्ड मिलना चाहिए, मुझे व्यासपीठ मिलना चाहिए, स्टेज मिलना चाहिए, अशी कोई अपेक्षा न करते हुए कुठल्याही प्रकारची भावना मनामध्ये न ठेवता फक्त समाजाला झुकून काम करत राहणं मला वाटतं हाच एक चांगला मूलमंत्र या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. आपल्या अनेक संस्था आहेत, या संस्थांमध्ये तुम्ही सक्रिय कार्यकर्ता
सक्रिय कार्य करत राहतात. आतापर्यंत कसं म्हणजे तुमचं कार्याचं स्वरूप एकंदरीत कसं आहे थोडस? तर कार्याचं स्वरूप कसं आहे, आता जसं आपल्याला म्हणजे आपण यातून फक्त हा खारीचा वाटा उचलत असतो, आत आपल्याला जे वाटत ते आपण तिथे करण्याचा प्रयत्न करतो, त्यात लोक सुद्धा आनंद मानतात, आपल्याला प्रोत्साहित करतात, त्यामुळे ते कार्य करायला आपल्याला जास्त हे वाटत. आता बघा तुम्ही असं म्हणतात कार्य म्हणजे काय, आता सकोळ साळी समाजाचं जे आहे विद्यार्थी सहायक मंडळ, त्यामध्ये जे काही कार्य चालतं त्यात मला हे शिवाजी मिसाळ जाडेंद्रे वगैरे जे लोक सहकार्य करतात त्यांच्या सहकार्याने आमचं हे कार्य चालतं सर. विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांना जे काही हे शिष्यवृत्ती म्हणा त्यांचे शिक्षण म्हणा त्याच्यामध्ये जो काही सहभाग असेल तो आम्ही देतो सर. आता रायगड सकोळ साळी समाजाने माझा त्यावेळी सत्कार केला सर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये, परत त्याचा आपल्या आता ह्या WSFचं पण आपण बघतोच सर. आम्हाला जेवढं तुम्हाला देता येईल आमच्याकडे जेवढं सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करतो, पण असं निश्चित म्हणजे असं मी काही सांगू शकत नाही तुम्हाला की जे मनात येईल त्या लोकांची जे काही सांगतील की बाबा तुम्हाला हे कार्य करायचं आहे तर ते तुम्ही करू शकता का, तर आम्ही त्याला हो म्हणतो आणि कार्य करतो बस. तुम्ही नाही कधी म्हणतच नाही ना? नाही नाही सर. हे बघा सर देवाने आपल्याला एवढी बघा समाजाचं आपण जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर आपण आई वडिलांचं बहीण भावांचं सगळ्यांचं नातं निभवता निभवता आपण ज्या समाजातून जन्माला आलोय त्या समाजाचं एक काहीतरी ऋण असतं सर. ते ऋण फेडण्याचा कुठेतरी खारीचा वाटा देऊन केलेला हा छोटासा प्रयत्न आहे सर. महाराष्ट्रातल्या साळी समाजातल्या सर्व महिलांना तुमचा अभिमान वाटावा असं तुमचं काम आहे. हरिजी तुम्ही पण दोघंही ऍक्च्युअली काय होतं की फार कमी असं पाहायला मिळतं की दोघे नवरा बायको सक्रिय राहतात. हो सर दोघे नवरा बायको सक्रिय राहतात फार कमी ऍडमिन असल्यामुळे ओळखत देखील नाही पण कुठून आमचा नंबर शोधून काढतात. आमच्या मुलाचं लय जमवायचं आहे, आमच्या मुलीचं जमवायचं आहे. आम्ही सांगतो ठीक आहे याच्यावर माझा हा फोन नंबर याच्यावर टाका तुम्ही माहिती तुमच्या मुलाची मुलीची आणि ती आम्ही मंचावर टाकू. म्हणून आम्ही म्हणजे आम्ही जुळवत नाही, आम्ही मध्यस्थी पण करत नाही, पण आम्ही फक्त तुमच्या मुलाची माहिती मंचावर टाकतो आणि तुम्हाला स्थळ आपोआप येतील म्हणतो. आपल्या साळी समाजाचे सर वधूवर महामंचचे 5 आहेत, त्यामध्ये आम्ही ऍडमिन आहोत. आपल्या विजय किचंबरे साहेबांनी ते मंच तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये फक्त आम्ही साहेब लोकांची जे मुलं मुली लग्नाचे असतात त्यांची माहिती घेतो, त्यांची माहिती आम्ही त्या मंचावर टाकतो आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर द्यायला सांगतो. कारण काय साहेब, आपण जेव्हा कोणाच्या घरी जातो तेव्हा कोणती पण व्यक्ती आपली छान बोलते, आपल्याला त्या घरात काय चालतं काय नाही आपल्याला काय माहित नसतं, म्हणून आम्ही त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेतो आणि त्यांना सांगतो की तुम्हाला जर हे स्थळ पसंत पडलं तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, चौकशी करा आणि ट्रान्सपरन्सी ठेवून लग्न करा की जेणेकरून पुढे तुम्हाला कुठल्याही गोष्टीला तोंड द्यावं लागणार नाही, एवढी फक्त आम्ही त्यांना ग्वाही देतो सर. नाही हे पण फार मोठं काम आहे, त्याचं कारण माहित नाही. हे पण फार मोठं काम आहे, त्याचं कारण एवढंच आहे की सध्या सर्वच समाजामध्ये विवाहाची फार मोठी गंभीर समस्या आहे. फार मोठी गंभीर समस्या आहे आणि त्याच्यामध्येही अनेक संस्था आपापल्या परीने फार चांगलं काम करतात. विशेष उल्लेखनीय अनेकदा मी पुण्याच्या सकुल साळी समाजाचा उल्लेख करत असतो की त्यांचा जो वधूवर मेळावा होता तो भारतातला एक नंबरचा मेळावा. त्या मेळाव्याला 1200-1500 एंट्रीज येतात आणि त्याचा उपयोग अनेक लोकांना होत असतो. या पलीकडे अजून अनेक ठिकाणी वधूवर मेळावे होतात, अहमदनगर असो किंवा तुमचं कोल्हापूर असो, हैदराबाद असो, बँगलोर असो, इंदोर असो, अक्कलकोट असो, सोलापूर असो, अनेक ठिकाणी वधूवर मेळावे होतात. याही वधूवर मेळाव्याचा फायदा अनेक लोकांना होतो. या पलीकडे जाऊन अनेक वेबसाईट्स पण आहेत, त्या वेबसाईटच्या माध्यमातूनही आम्ही तो प्रयत्न केला पण आमचा प्रयत्न थोडासा तो अयशस्वी झाला. कारण आमची जी वेबसाईट होती ती तांत्रिक कारण असतो एवढी बंद पडायची एवढी बंद पडायची की शेवटी मग मी असा निर्णय घेतला की ती आता वेबसाईट बंद आहे तर सध्या बंदच राहू द्या. त्याच्यावरती आता मी नंतर जेव्हा मला सावकाश वेळ मिळेल तेव्हा मी एखादा चांगला माणूस घेऊन, कारण कसं आहे मॅडम मी काम करत असताना मला फुकट काम पाहिजे असतं, स्पष्ट शब्द सांगतो स्पष्ट मला फ्रीमध्ये काम पाहिजे असतं. मी 1 रुपया देणार नाही बाबा. सेवा म्हणून देत असाल तर बघा, सेवा म्हणून ती वेबसाईट बनवून देत असाल तर बघा,
ते काय झालं आमचं की ती आम्ही वेबसाईट बनवली फार मोठ्या आशेने बनवली, परंतु ती दोन तीन महिन्यानंतर ती कोलॅप्स व्हायला लागली. त्याच्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी यायला लागल्या आणि ज्यांनी ती बनवली त्यांना पण नंतर नंतर मला नंतर नंतर फारच वाईट वाटलं की त्यांना सारखा सारखा फोन करून त्रास देणं मलाही आवडत नव्हतं. नंतर त्यांना एक मेसेज केला की हो तर आपण ही वेबसाईट बंद करून टाकूया, मी दुसरा काहीतरी पर्याय शोधतो. सध्या तरी मी तो विचार करत नाहीये. परत आमचे धोंडीराम पागडे आहेत किंवा आमचे अविनाश शिंगळे आहेत, आमचे देवेंजी आहेत, डीजी निमकर दादा आहेत, या सगळ्या लोकांशी एकदा बोलून त्याच्यावरती मला एक सोल्युशन पण पुन्हा काढायचा प्रयत्न आहे तो माझा. आय एम द पार्ट. आपण मग अशी कोणीतरी आपल्या मुलाखतीत सांगितलं की आपण एका नावेतले सगळे प्रवासी आहोत, एकाच नावेतले प्रवासी आहोत, एका नावेतले प्रवासी आहोत. त्यामुळे ज्याला होईल तो आपापल्या परीनं ही चांगली कामं करतात. तुम्ही या याच्यामध्ये एकदम सक्रिय आहात आणि आमची ही सेवा आहे ना सर, ही विनामूल्य कुठल्याही प्रकारचं आम्ही मानधन किंवा कुठल्याही प्रकारची सेवा हे म्हणजे आम्ही अगदी ही फुकट मध्ये सेवा करतो. आम्हाला यापासून खूप आजपर्यंत आनंद मिळाला. प्रत्येक मुला मुलीचे जेव्हा आम्हाला फोन येतो की काका तुमच्या ह्या वधूवर मंचावर माझं लग्न जमलं, तेव्हा सर आम्ही भरून पावल्यासारखं होतो. आणि ते लग्न आजपर्यंत टिकलेले आहेत. कोणत्याही आजपर्यंत कोणत्याही लग्नातल्या मुलाचा किंवा मुलीचा फोन आला नाहीये की सर माझं घटस्फोटाचं काम आहे किंवा काही नाही. असं आम्ही एकदम त्या लोकांना प्रथम आम्ही मार्गदर्शन करतो की तुम्ही कसं स्थळ बघितलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही कशी चौकशी केली पाहिजे, त्यात तुम्ही किती तुमचा खरेपणा, जे तुम्हाला जे काही असेल तुमचं प्रॉब्लेम असेल ते तुम्ही लग्नाच्या आधीच सांगावे, जेणेकरून तुम्हाला पुढे त्याचा त्रास होणार नाही आणि तुमची कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही. यासाठी आम्ही पहिले त्यांना ते मार्गदर्शन सांगतो की बाबा ह्या अशा प्रकारचं तुम्ही गेलात तर तुमचं स्थळ तुम्हाला चांगलं मिळेल. जे पण काही आहे ते तुमचं खरं आधी सांगा आणि नंतर पटलं तर तुम्ही अजून 10 लोकांची चौकशी करून मग ते लग्न जमवा. असा प्रकारे आम्ही सर हे कार्य आजपर्यंत चालू ठेवलेलं आहे. देवर सज्जन इनकावर बड़ा काम है की शादी को जोडना, मतलब दो रिश्ते. शादी की समस्या तो बहुत है समाज में, अपने समाज में नहीं हर समाज में है. शादी जुड़ना बहुत मुश्किल है आजकल. जुड़ना तो मुश्किल है और जुड़ने के बाद में वो टिके रहना उससे ज्यादा मुश्किल है. तो मैडम आप आपका नंबर शेयर करेंगे इसके ऊपर? सब लोग लाइव देख रहे हैं, बिल्कुल शेयर करिए. सर आमचा नंबर आहे 99 87 023 014 99 87 023 014. फिर से बोलिएगा मैडम. 99 87 023 014. जो भी लोग अपने घर में अगर कोई उपवर वधु वर हो तो जरूर इनसे संपर्क करिएगा. मुंबई में रहते हैं और काफी जान पहचान है इनकी. मैडम आयुष्यात अशी एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असं वाटतं का? अपूर्ण म्हणजे सर अजून आमच्या दोघांच्या हातून भरपूर समाज सेवा व्हावी. कारण सर आम्हाला मुलबाळ नाहीये पण आम्ही तुमच्यासारख्यांच्या कार्यामध्ये जेव्हा भाग घेतो ना तेव्हा आमची दुःख आम्हाला काहीच वाटत नाही. आणि तुम्ही जेव्हा तळागाळातल्या लोकांना एवढी सुंदर रोजगाराची म्हणा, तुम्ही सुंदर उद्योगाची जी काही संकल्पना मांडतात त्याला ना सर ते जे बघून आमच्याकडे अजून आमचं समाज सेवा अपूर्णच आहे असं शल्य वाटत सर. आणि ती अजूनही आम्हाला करत राहावी असं वाटत राहणार सर. करूया, नक्की पूर्ण करूया. डब्ल्यूएसएफ बद्दल काय भावना आहेत? तुम्ही तर वर्ल्ड साळी फाउंडेशनला तर स्थापन होण्याच्या अगोदर पासून एक फाउंडर मेंबर आहोत हे तुम्हाला माहितीये. डब्ल्यूएसएफचा जन्म पण झाला नव्हता तर आमचं आणि निशा मॅडमचं, तुम्ही तर ऑफिसला असायचे पण आमचं आणि मॅडमचं जो जो एक एक दोन दोन तास बोलणं चालू असायचं फोनवर कशा पद्धतीने काय. मॅडम पण त्यावेळी खूप दिलखुलासपणे बोलायच्या वगैरे. आणि तो कार्यक्रम तुमचा झाला तो खरोखर सर एक इतिहासातला साळी इतिहासातला एक तुम्हाला सांगेल हे सुवर्ण पान आहे सर. की आज कोणीच कारण काय असं सर लोक सगळे बोलतात पण कृती करत नाही.
पण तुम्ही काय केलं सर, आधी केलं आणि मग सांगितलं, हा तुमचा जो मोठेपणा आहे, तुमचा समाजामध्ये जे समाजाचं ऋण फेडायचं जी तुमची जी हे होती, इच्छा होती, ती तुम्ही त्या या कार्यक्रमाद्वारे पार पाडली आणि तो कार्यक्रम खूप छान झाला. आणि या कार्यक्रमामुळे सर साडी एकमेकांना ओळखायला लागले, कोणी काही म्हणू देत, पण मी तर असं म्हणेन की खरोखर साडी आजपर्यंत कोणी कोणाला ओळखत नव्हते, पण जगभरातला साडी एकत्र करण्याचं काम केलं ते तुम्ही सर. याला हेच नाहीये, पर्यायच नाहीये कुठला. आज सगळे साडी तुमच्यामुळे एकत्र येतात, एकत्र बोलतात आणि सर तुमच्यामुळे प्रवृत्त होऊन सुद्धा आता काही काही संस्था आता लोकांना उद्योगधंदे देण्यासाठी प्रवृत्त होत आहेत. ही मोठी फार मोठी त्याला झालं रे सर, की आपल्यापासून काहीतरी कोणतरी घेतय आणि त्याचा प्रसार होतोय. साई साहेब ही अजून WSFला काय हवं, हे मोठं कार्य तुमचं प्रसार आहे सर. मी सांगते काय तुमचं, की फुलाचा सुगंध जसा वाऱ्याच्या दिशेने पसरत असतो, त्याचप्रमाणे तुमच्या कार्याचं तुमच्या कर्तृत्वाचं जी गुंज आहे ना ती अख्ख्या जगामध्ये पसरत आहे सर. हे तुमच्या यशाचं गमक आहे साहेब, अजून काय पाहिजे. आणि अजून हे कार्य असंच चालत राहो. अहो सुंदर चेहरा सुद्धा कुरूप होऊ शकतो, बलाढ्य शरीर सुद्धा कोमजून जाऊ शकतं, एखादं दिलेलं पद सुद्धा ते निघून जाऊ शकतं, पण तुमच्यासारखी संस्था तुमच्यासारखा माणूस हा कायम चिरतरुणच राहतो. चिरतरुण तो नहीं रहूंगा, बुढ़ा तो हो जाऊंगा कभी ना कभी, लेकिन मेरी मनोकामना तो यही है कि जो मुझे करना है वो अगर पूरा नहीं हो सका फिर भी अच्छा ट्रैक पर अगर मैंने उसको लाया बुढ़ा होने से पहले. मेरी अभी 11-12 साल मेरे बाकी है सर्विस के. हाँ. और मेरी ऐसी मनोकामना है कि इस 11-12 साल में मेरी योजनाओं को मैं कार्यान्वित करूँ संपूर्ण भारत देश में साड़ी समाज में. तो वो अब जैसे गाड़ी ट्रैक पे ऊपर आ जाएगी, इंजन में एक अच्छा ड्राइवर बैठ जाएगा, उसको पूरा ईंधन दे देंगे और उसको स्टार्ट करके हम बाजू में निकल जाएंगे, वो अपनी गाड़ी अपने पटरी से बराबर धीरे 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 चलती जाएगी. फिर भले ही भविष्य में हम रहे ना रहे, पता नहीं आज कोरोना की महामारी चल रही है. आज अपने मुंबई मध्य बरेच तरुण तरुणी बेरोजगार आहेत सर, कारण आपल्या मुंबईत जागा नाहीये, त्यामुळे आपण त्यांना उद्योगधंदा वगैरे काढून शकत नाही. तर त्यांना जर काही रोजगाराच्या संधी जर आपल्यातर्फे जर उपलब्ध झाल्या तर फार मोठं कार्य होईल सर. हे मॅडम करणं तो बहुत कुछ है, अभी आप तो देख ही रहे की एक सवा साल से डेढ़ साल से तो लॉकडाउन चल रहा है ना? चल रहा है, बरोबर है. मैं डिसेंबर जनवरी में मैंने बहुत सारे टूर किए थे, तिरुपति गया था मैं, अदोनी गया था, बेलगांव गया था, इंदौर गया था, और काफी टूर तो मेरे कैंसिल हो गए थे. फिर भी मेरी एक कोशिश रहेगी, क्योंकि मुझे भी पूरा भारत देखना पड़ता है मैडम जी. बराबर है, बराबर भारत देखना पड़ता है मुझे. आपने देखा होगा कल मध्य प्रदेश के 4 शहरों से 4 लोगों का इंटरव्यू था. हो सर, सर एक इंदौर के थे, एक बुरहानपुर के थे, एक देवास के थे, एक उज्जैन के थे. और ये अपने आप में मुझे भी ये बहुत गर्व महसूस होता है कि मैं पूरे देश का भ्रमण करता हूँ, सब लोगों को जानता हूँ, सब लोगों का कहीं ना कहीं से उनका इंटरव्यू कंडक्ट करता हूँ, उनका परिचय करवा देता हूँ. अच्छा लगता है मुझे. इसका एक फायदा है, आपने देखा नहीं होगा, कई लोग ये कहते होंगे यार क्या आदमी ये अपना 4-4, 5-5 इंटरव्यू लेता है. मैं सभी देवियों और सज्जनों को ये बताना चाहूंगा कि ये 4-4, 5-5 इंटरव्यू लेने का मेरा मकसद क्या है. मैं मंत्रालय में अधिकारी पद पर काम करता हूँ, रिस्पॉन्सिबल पोस्ट है मेरी. मेरा जाना घर से तय है, लेकिन मंत्रालय से वापस कब आऊंगा इसका समय तय नहीं है. आपको सुनकर आश्चर्य होगा कि 15-20 बार मैं सुबह 6-6, 7-7 बजे मंत्रालय से वापस घर पे आया. सुबह गया हूँ तो दूसरे दिन सुबह वापस आया हूँ. मेरा जो काम है वो थोड़ा सा अलग है, बहुत रिस्पॉन्सिबिलिटी होती है. ये इंटरव्यू अगर एक इंटरव्यू में अगर एक दिन लू तो मैं 30 दिन में 30 लूंगा. 30 नहीं होंगे, 25 होंगे या 20 होंगे. और अगर मैं एक साल में इनका टारगेट पूरा करूंगा तो 240 हो जाएंगे, और मुझे यहाँ तो 1,200 करना है, तो सालों साल लग जाएंगे. इतना समय तो दे नहीं सकता हूँ. अभी लॉकडाउन का पीरियड चल रहा है, एक दिन यार मेरी ड्यूटी होती है. तो मैं ये सोचता हूँ कि बैठे बैठे थोड़ा
अगर ये भी हो जाए तो इसमें समय देता हूँ थोड़ा सा, क्योंकि लॉकडाउन जैसे खत्म हो जाएगा फिर मेरा ये गैप बढ़ जाएगा, मैं इंटरव्यू नहीं ले सकूंगा लोगों की, क्योंकि ये पूरा मुझे ही करना पड़ता है, इसका पोस्ट बनाना, उसको वायरल करना, जूम के ऊपर मीटिंग सेट करना, ये काम तुम्हाला करावा लागतं सर, करना पड़ता है, तो बहुत मुश्किल होती है। इसीलिए जब तक लॉकडाउन चलेगा तब तक ये सिलसिला चलता रहेगा, बाद में जैसे धीरे धीरे समय मिलेगा उस हिसाब से करते जाएंगे। मैडम आपने बहुत ही आशीर्वाद दिया हमको, बच्चे जैसा हमको समझा, हमारी जो धर्म पत्नी है वो भी आपके लड़की जैसी है। आपका आशीर्वाद सदा ही वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के साथ में बना रहे, और मैं आशा करूंगा कि आपको दीर्घायुष्य दे भगवान जीवेश्वर, आपके हाथ से साड़ी समाज की अविरत सेवा हो, और आप हमारे साथ में जिंदगी भर जुड़े रहें, जब तक सांस है तब तक हमारे साथ में जुड़े रहिए। आपका आशीर्वाद स्नेह प्रेम हमारे साथ में सदा ही बना रहे। इसी के साथ माता अंकिनी दशांकिनी को स्मरण करते हुए, भगवान जीवेश्वर को नमन करते हुए इस इंटरव्यू को समाप्त करने की आपसे इजाजत चाहता हूँ। कुछ बोलना एक बोलायचं होतं सर, आमच्याविषयी तुम्हाला सांगते, एकटं राहणं जमलंच नाही, माणसांना टाळणं जमलेच नाही, कष्टाची भाकरी गोड लागली, लुटावे कुणाला कधी जमलेच नाही, तेहरा आरशासारखा स्वच्छ होता, मुखवटा लावणे जमलेच नाही, जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही, जिंदगी साधी सरळ आहे, गुल ताफा मारणे जमलेच नाही, हर घडी प्रेमळ माणसांची मोड बांधली, आज पर्यंत काही कमी पडलेच नाही सर, आणि पडणार पण नाही। पुनश्च सुरक्षित रहा, आणि तुमचं प्रेम स्नेह, आणि एक लक्षात ठेवा, मी शक्यतो कॉमेंट्स नाही करत, प्रतिक्रिया नाही देत, तुम्ही पाहत असाल कधी व्हॉट्सअपच्या ग्रुपला असाल वादविवादात, पण मी शक्यतो कधी कॉमेंट्स करत नाही, आणि ज्ञान बाटने की तुम्ही बात ही कभी व्हॉट्सअप पे करता नाही, मैं तो खुद को अज्ञानी समजता हूँ, इसलिए कभी ज्ञान तो बाटता ही नहीं, त्यामुळे मी शक्यतो प्रतिक्रिया देत नाही, मनामध्ये बऱ्याचशा गोष्टी ठेवत असतो। तुम्ही आमच्यासाठी आदरातीर्थी आहात, आदरणीयच राहाल, या सदिच्छा सह आपले प्रेम आणि आशीर्वाद घेऊन आजची मुलाखत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जीवेश्वर। सर तुम्ही सुद्धा आम्हाला खूप सन्मानित केलं, तुम्ही ही संधी दिली, त्यावर आम्ही सुद्धा तुमचे खूप खूप आभारी आहोत, ऋणी आहोत, आणि असंच तुम्ही आमच्यावर प्रेम ठेवा, आणि हीच आम्ही आपल्या अंकिनी दशांकिनी मातांना प्रार्थना करतो, तुम्ही पण सुरक्षित राहा, सुरक्षित राहा आणि मास्क लावा, माझं कुटुंब माझी जबाबदारी सांभाळून सगळं तुम्ही हे जे कार्य केलं त्याला आमचा कोटी कोटी सलाम सर। थँक्यू, धन्यवाद।